शिथिलीकरणाच्या 5व्या टप्प्यावर शहरातील इतर व्यवसायांना मान्यता मिळाली असली तरी केश कर्तनालय, सलून आणि स्पा बंद असल्याने यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं भवितव्य कमालीच्या अंधारात आहे. यांपैकी काही जण ग्राहकांच्या घरी जाऊन सौंदर्य सेवा पुरवून व्यवसायाला पुन्हा सुरुवात करत आहेत, परंतु सेवा देताना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेची खूपच काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे सेवांचे दर वाढवावे लागत असल्याने घरपोच सेवेलाही कितपत प्रतिसाद मिळेल अशी शंका या व्यावसायिकांना निर्माण होत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावर्षी शाळांचा श्रीगणेश हा ऑनलाईन पद्धतीने झाला असून तशा ऑनलाईन शिकवण्या सुरू करण्याचे शासनाने सुद्धा आदेश दिले आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी बहुतेक ठिकाणच्या विद्यार्थी व पालकांनी यांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत, तसेच इंटरनेटची सुविधा यासह इतर सुविधाही उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने MPSC 3 परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलेले आहे. एप्रिल मे मध्ये होणाऱ्या या परीक्षा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलल्या होत्या. MPSC जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहेत, तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. अलीकडे आलेले निसर्ग चक्रीवादळ व पावसामुळे समुद्रातील मासेमारीवर करण्यात आलेली बंदी यामुळे समुद्राच्या मासळीची आवक खूपच कमी झालेली आहे. त्यामुळे मांसाहार खवय्ये यांनी आपला मोर्चा सध्या बाजारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या तलावी मासळीकडे वळवला आहे. अनेक ठिकाणी बाजारपेठेत तलावीची मासळी घेण्यासाठी मांसाहारी खवय्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहिराती केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदतीचे पॅकेज लवकरच देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज.